नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. अभूतपूर्व नुकसान या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात आणि पूर्व विदर्भातल्या तीन जिल्ह्यामध्ये या अतिवृष्टीमुळे सततच्या तीन दिवसाच्या झालेल्या आहे. आज तिसरा दिवस आहे. दोन दिवस झालं पाऊस उघडून काल आणि आज, पण आजही शेतामध्ये गुडघ्याच्या वर पाणी आहे. सगळी पिकं पाण्याखाली आहेत. काहीही कुठल्याही पिकातून शेतकऱ्याच्या हाताला लागेल अशी परिस्थिती नाही. असंख्य शेतकऱ्याच्या नदीकाठच्या जमिनी ह्या पिकासहित खरडून गेलेल्या आहेत. त्यामुळं असं अभूतपूर्व नुकसान मी मागच्या 20 वर्षात तरी पाहिलं नाही, एवढं मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. त्यामुळं या परभणी जिल्ह्यामध्ये जवळजवळ सर्वच मंडळ हे अतिवृष्टीमध्ये आलेले आहेत. त्यामुळं अतिवृष्टीमध्ये आल्यानंतर ज्या 7,57,000 शेतकऱ्यांनी 1 रुपया पीक विम्याचा फायदा या ठिकाणी लाभ भरलेला आहे, त्या सर्वांना ह्या सर्व मंडळ अतिवृष्टीमध्ये 65 mm पुढे पाऊस झाला असल्यामुळं प्राथमिक 25% मदत ही क्रॉप इन्शुरन्स कंपनीकडनं तात्काळ मिळण्याच्या संदर्भात सुद्धा प्रशासनानं या कंपन्यांना आदेश केलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी सरसकट पंचनामे एकत्रित करा, कारण सर्वच मंडळ हे 65 mm तर नाही, तर परभणी जिल्ह्यात एक मंडळ असं आहे की ज्याच्यात 350 mm पाऊस या ठिकाणी पडलेला आहे. अरे आता बघतो 350 सांगतोय, तुमचं 144 लहान आहे. 150 mm चे 9 मंडळ आहेत या जिल्ह्यामध्ये. असे सर्व मंडळ आहेत ज्याच्यामुळं अभूतपूर्व शेतकऱ्याचं नुकसान झालंय. आता इथे एक आमचे वडीलधारी शेतकरी आहे ज्यांचं 2 एकर रान आहे, अख्खं सगळं खरडून गेलंय. एक शेतकरी आहे, 9 एकर पीक पूर्ण खरडून गेलंय, कोट्या सहित गेले, काही जणांचे बैले गेलेत. या ठिकाणी पशुधनाची सुद्धा या अतिवृष्टीत फार मोठी हानी झाली आहे. त्यामुळं आमचा प्रयत्न राहील यावेळेस या मदतीमध्ये NDRF SDRFच्या नॉर्म प्रमाणात मदत मिळेलच. क्रॉप इन्शुरन्स कंपनी सुद्धा 25% अग्रिम देईल, आणि याच्या पलीकडे जाऊन ज्याचं ड्रिप केलेलं आहे ते सगळं वाहून गेलंय, ज्याचा गोठा गेलेला आहे, ज्याचं पशुधन या ठिकाणी वाहून गेलंय, त्यांना सुद्धा शेळ्या आहेत, गायी आहेत, बैल आहेत, म्हशी आहेत, हे वाहून गेलेले आहेत, त्यांना सुद्धा मदत करण्याच्या बाबतीत मी उद्या सकाळी, म्हणजे उद्या दिवसभरात मंत्रिमंडळाची बैठक आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी ही वस्तुस्थिती, ही जी काही शेतकऱ्यावर अभूतपूर्व संकट निर्माण झालेलं आहे त्याच्यात अधिकच मदत करण्याच्या संबंधात उद्या मी सरकारला या ठिकाणी विनंती करून शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त मदत पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. पंचनामे कधी आणि तत्काळ मदत काय सुरू होणार आहे का शासनाकडून? पंचनामे हे आजपासून चालू झालेले आहेत, कालपासूनच पंचनामे चालू झालेत, पण प्रत्यक्ष आजपासून पंचनामे सरसकट. आता पंचनामे प्रत्येक शेतात जाऊन करण्यासारखी परिस्थिती आज आहे का तर कुणाला विचार गरज आहे का? हो, सरसकट करायची गरज आहे ना. त्यामुळं ज्यावेळेस एक नियम असतो ते तुम्हालाही कळायला पाहिजे माध्यमाला, एखादं मंडळ 65 mm पुढे पावसाच्या खाली अतिवृष्टीत आलं तर त्या मंडळामध्ये सर्व दूर अभूतपूर्व परिस्थिती असं समजून त्या ठिकाणी पंचनामे करून मदत करण्याच्या बाबतीतली शासनाचं धोरण आहे, आणि तेच धोरण पीक कंपनींना सुद्धा लागू आहे. त्यामुळं असं पंचनामे करण्याचं काम चालू आहे की ज्याच्यामुळं लवकरात लवकर पंचनामे होऊन लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडेल. एकंदरीत प्रति हेक्टर किती मदत मिळेल सर हे आज सांगता येणार नाही. आज या ठिकाणी सांगता येणार नाही. NDRF आणि SDRFचे जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्स प्रमाणे, NDRFच्या नॉर्म्स प्रमाणे प्रति हेक्टरी जी सोयाबीनला आहे, जी कापसाला आहे, इतर पिकाला जी मदत आहे ती मदत त्या नियमानुसार मिळणार आहे, आणि त्याच्यावर अधिकच क्रॉप इन्शुरन्स कंपनीला सुद्धा 25% अग्रिम नुकसानीचं त्या ठिकाणी द्यावं लागणार. एक लक्षात घ्या, तुम्ही जे म्हणता हा प्रश्न पूर्णपणे चुकीचा आहे. क्रॉप इन्शुरन्स कंपनीला एकदा का अतिवृष्टी झाल्यानंतर 65 mm पुढे पावसाचे त्या ठिकाणी सरकारकडून आदेश झाले तर क्रॉप इन्शुरन्स कंपनीला कायद्याने 15 दिवसाच्या आज शेतकऱ्यांना 25% अग्रिम द्यावा लागतो, त्यामुळे त्याला उशीर होत नाही. आता NDRFच्या नॉमनी, SDRFच्या नॉमनी, त्या नॉमच्या पलीकडे जाऊन मदत करायची
हे उद्या मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी सरकारच्या कडे हा प्रश्न ही अभूतपूर्व परिस्थिती गेल्यावर लक्षात येईल, त्यामुळे मदत ही तात्काळ देण्याच्या बाबतीत सरकार सकारात्मक। तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे, 72 तासात पंचनामे नाही, इंटिमेशन करणं, 72 तासात इंटिमेशन मोबाईलवर करणं, हे जरी कायद्याने क्रॉप इन्शुरन्स कंपनीला द्यायचं असलं तरी या परिस्थितीला अनुसरून अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी आज वीज खंडित झालेली आहे, अनेक ठिकाणी नेटवर्क चालत नाही, त्यामुळं मोबाईलनी इंटिमेशन होत नसल्यामुळं मी काल आयुक्तांना, संभाजीनगर विभागाच्या आयुक्तांना मी स्वतः सांगितलं, परभणीच्या कलेक्टरांना मी स्वतः सांगितलं, बीडच्या कलेक्टरांना सांगितलं, नांदेड हिंगोलीच्या कलेक्टरांना सांगितलं की तुम्ही तात्काळ कंपन्यांना आदेश काढा की इथं ऑफलाईन सुद्धा इंटिमेशन 72 तासाच्या आत जे शेतकरी देतील ती घ्या, आणि कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकांना आणि मंडळ अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं की त्या ठिकाणी लगेचच्या लगेच तुम्ही ऑफलाईन 72 तासाच्या आत या ठिकाणी इंटिमेशन घ्या। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।